अद्वै हिरे यांना झालेली अटक ही राजकीय दबाव आणि सुडाचं प्रकरण आहे। अद्वै हिरे शिवसेनेचे उपनेते आहेत। अद्वै हिरे हे आणि त्यांचं कुटुंब हे अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले आणि मुंबईसह महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे या मताचे जे प्रमुख नेते त्यावेळेला महाराष्ट्र राज्यात होते त्यात भाऊसाहेब हिरे होते। त्या भाऊसाहेब हिऱ्यांचे अद्वै हिरे हे नातू आहेत। अशी एक फार मोठी परंपरा या हिरे कुटुंबाला लाभलेली आहे। पण अद्वै हिरे यांना जी अटक झाली काल ही पूर्णपणे राजकीय दबाव तंत्राचा एक भाग आहे। अद्वै हिरे यांच्यावर जे आरोप आहेत, नाशिक जिल्हा सहकारी बँकेचं कर्जासंदर्भातले काही आरोप आहेत, खरं म्हणजे हे आरोप ते भाजपमध्ये असतानाही होते आणि त्याआधी होते, पण ते शिवसेनेत आले आणि मालेगाव विधानसभा लढण्यासाठी त्यांनी जो विधानसभेमध्ये जी प्रचंड एक मोठी सभा उद्धव ठाकरे यांची घेतली आणि अख्खा मतदारसंघ ढवळून काढला आणि तिथे ज्यांना पराभवाची भीती वाटत आहे असे मंत्री महोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वै हिरे आणि त्यांच्या कुटुंबियाविरुद्ध गेल्या साधारण वर्षभरामध्ये 40 आसपास गुन्हे दाखल केले। माझं असं म्हणणं आहे की स्वतः दादा भुसे यांच्यावरती मी सातत्याने 178 कोटीचा गिरणा मोसम सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांचे शेअर्स घेऊन त्याची अफरातफर केल्याचा आरोप आहे। गिरणा बचावच्या नावाखाली 178 कोटी गोळा केले शेतकऱ्यांकडून, त्याचं काय झालं त्या संदर्भात मी तपास यंत्रणा CBI ED यांच्याकडे रितसर तक्रार आम्ही दाखल केली आहे। दादा भुसे यांच्यावर काय कारवाई झाली त्याच मालेगावमध्ये, राहुल कुल जे भाजपचे आमदार आहेत, भीमा पाट्ट सहकारी कारखाना, अनेक पुरावे आम्ही दिले ED आणि CBI आणि तपास यंत्रणा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना सुद्धा। 500 कोटीचं थेट मनी लॉन्ड्रिंग आहे भीमा पाट्ट सहकारी कारखान्यात, 500 कोटी। तिथे आजही शेतकरी आंदोलन करतोय, गिरणा मोसम सहकारी कारखान्यात लुटलेला शेतकरी आंदोलन करतोय। 70,000 कोटीचा शिखर बँक घोटाळा झाला असं प्रधानमंत्री मोदी सांगतात आणि कोणी केला तर अजित पवारांनी केला, ते अजित पवार मंत्रिमंडळात हे कोण सांगताय, प्रधानमंत्री मोदी सांगतायत, तेच अजित पवार काल गृहमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले दिल्लीत, आम्ही पाहिलं मंत्रिमंडळात आहेत। हसन मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे ना कारखाना त्यांचा, त्या कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष करतो, पुरावे दिले ते जामिनावर सुटले। ED आणि CBI प्रकरण असलेले अनेक शिवसेनेचे लोक हे मंत्रिमंडळात आहेत किंवा सरकारमध्ये आहेत, त्यांच्यावर कारवाई आम्ही मागणी करतो होत नाही, पण काल अद्वै हिरे यांना अटक करून महाराष्ट्र सरकारने दाखवून दिलं की आम्ही सुडाचंच राजकारण करणार, दबावाचं राजकारण करणार। अद्वै हिरे यांच्यावरती दबाव होता, त्यांनी मालेगावमध्ये सक्रिय राहू नये। अद्वै हिरे यांच्यावर दबाव होता, मालेगावची विधानसभा लढू नका नाहीतर तुम्हाला त्रास होईल, आणि तो त्रास कोणता हे काल स्पष्ट झालेला आहे। अर्थात अद्वै हिरे एकटे नाहीत, अद्वै हिरे यांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना, आम्ही सगळे शिवसैनिक आहोत आणि ही लढाई आम्ही लढू आणि जिंकू। पण लक्षात घ्या, माझं पोलिसांना आव्हान आहे, ज्या पद्धतीनं नाशिक ग्रामीण पोलिसांनी
अद्वय हिरे यांच्यावर कारवाई केली याची नोंद आम्ही घेतली आहे। आजही नाशिकच्या ड्रग्स रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे मालेगावपर्यंत पोहोचलेले। मालेगावच्या कोणत्या राजकीय नेत्याच्या घरात हे व्यवहार ड्रग्सचे होत होते आणि ललित पाटील प्रकरणातले हप्ते कोणत्या मंत्र्यांपर्यंत आमदारांपर्यंत जात होते याची पोलिसांकडे संपूर्ण माहिती आहे। काय केली पोलिसांनी कारवाई, पण जसे वरून आदेश येत आहेत की राजकीय विरोधकांना त्रास द्या, गुन्हे दाखल करा, अटका करा, त्यांची दिवाळी तुरुंगात जाऊ द्या, हे जे प्रकरण चालू आहेत आणि हे जे पोलीस करतायत त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना 2024 नंतर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाईल।